प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण फणसापासून मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी रेसिपी तयार करणार आहोत जी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता तीन ते चार दिवस मस्त व्यवस्थित टिकते आणि ब्रेकफास्टसाठी तयार करू शकता चला तर मग इथे मी पाच ते सहा फणसाचे गरे घेतलेले आहेत हा फणस अगदी वेगळ्या जातीचा आहे ह्याचा कलरही वेगळा आहे आणि आता ह्या फणसाची बी जी आहे त्याला आपण आठी म्हणतो ती मी काढून टाकलेली आहे आणि फणस जो आहे तो मी अशा पद्धतीने चिरा करून घेतलेला आहे जेणेकरून ह्याची स्मूथ अशी पेस्ट तयार होईल तर आता ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ किंवा साखर तुम्ही काहीही वापरू शकता आणि फणस किती गोड आहे त्यावर अवलंबून आहे तर मी इथे एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही साखरही वापरू शकता गुळाचं किंवा साखरेचं जे प्रमाण आहे ते फणस किती गोड आहे त्यावर अवलंबून आहे त्यानुसारच आपल्याला कमी जास्त करून घ्यायचं आहे आता एका परातीमध्ये ही पेस्ट जी आहे ती मी काढून घेते आहे ह्या पेस्टमध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये ह्याची काळजी घ्यायची आहे चला तर मग आता आपण ही पेस्ट काढून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यातलं दीड कप पीठ आपण इथे वापरणार आहोत अर्धा कप पीठ जे आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे आणि दोन मोठे चमचे इथे मी जाड रवा घेतलेला आहे चवीनुसार आपण मीठ घालूया रवा घातल्याने ही रेसिपी जी आहे ती छान खुसखुशीत होते आणि रवा जो आहे तो पाणी शोषून घेण्याचं पण काम करतो इथे मी दोन स्पून साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपामुळे हा पदार्थ खुसखुशीत तर होतोच आणि चवदारही होतो त्यामुळे साजूक तूप इथे मी वापरलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे वरती जे पीठ आहे त्या पिठाला साजूक तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर पूर्ण पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे फणसाची जी पेस्ट आहे त्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ जे आहे ते तुम्ही थोडं थोडं करून घाला म्हणजेच पिठाचा अंदाज येईल आता इथे पिठाचं जे प्रमाण आहे ते प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल आता राहिलेलं पीठ जे आहे ते सुद्धा मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे पीठ जे आहे ते घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी घट्टसर पीठ तयार करून घेतलेलं आहे मी दोन कप आणि दोन चमचे इतकं पीठ वापरलेलं आहे आता ह्याला झाकून ठेवूया एक दहा मिनटं दहा मिनटानंतर हे पीठ जे आहे ते पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया मळल्यानंतर ह्यावर पुन्हा आपण थोडंसं तूप घालूया आणि ह्याला स्मूथ करून घेऊ अगदी अर्धा टीस्पून मी इथे तूप घातलेलं आहे आणि आता हे छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एखाद मिनिटभर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग पीठ मळून झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करूया तर इथे थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याला हाताने असं मळून घ्यायचं आणि ह्याचा गोळा तयार करायचा आपल्याला या पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया इथे सर्व पिठाचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला लाटून घेऊया तर इथे आपण फणसाचे घारगे तयार करणार आहोत एक गोळा आपण इथे घेतलेला आहे आणि त्याला गव्हाचं सुकंपीठ मी थोडंसं लावलेलं ला आहे जेणेकरून ते चिकटू नये म्हणून तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता पण तेलाचा वापर केल्याने पुरी जी आहे किंवा हे जे घारगे आहेत ते, ते तेलकट होतात खूप त्यामुळे मी इथे पिठाचा वापर केलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे खूप जाड येईने आणि खूप पातळीने अशी ही पुरी लाटायची आहे आपल्याला आणि ह्याचे काठ जे आहेत ते पातळ करायचे मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे मग घारगे जे आहेत ते छान असे फुलून येतात तर तुम्ही पाहू शकता ह्याचं थिकनेस अशा पद्धतीने हा सर्व पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत चला तर मग आता आपण ह्याला तळून घेऊया तर इथे छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे पिठाचा आणि तेलाचा अंदाज घेऊया आपण तेल किती गरम आहे तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे ह्यामध्येच आता आपण एक पुरी घातलेली आहे आणि मस्त हिला आपण छान सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला मस्त अशा ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत खमंग खुसखुशी तीन ते चार दिवस मस्त टिकतात आणि स्वादिष्ट लागतात तर मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता किंवा मग घरी नाश्त्यासाठी तयार करू शकता तर अशीच आपण एक दुसरी पुरी देखील तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा कलरही सुंदर आलेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत खमंग खुसखुशीत आणि मस्त चवदार अशी फणसाची पुरी आपण तयार करणार आहोत किंवा फणसाची घारगे देखील म्हणतात पुऱ्या किंवा घाऱ्या तेलकट होऊ नये याकरता पीठ जे आहे ते घट्ट माळायचं आहे म्हणजे मग ह्या पुऱ्या खुसखुशीत आणि मस्त तयार होतात तुम्ही पाहू शकता इथे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आणि मस्त सॉफ्ट तयार झालेल्या आहेत चवीला तर खूपच भन्नाट लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद